नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण मोराचं पीस कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे बघा, हे सिम्पल असं बनवलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम आपल्याला ही ब्लू कलरची ऊल लागेल. सगळ्या ऊल 4-प्लायच्याच घेतलेल्या आहेत. स्काय ब्लू कलर वापरलेला आहे. ब्लू कलरनंतर मी त्यानंतर हा गोल्डन कलर आहे. माझ्याकडे शायनी गोल्डन नव्हता, जर आता सध्या तरी हा जो डार्क गोल्ड आहे तो वापरते मी. हा पर्पल कलर आणि ग्रीन असे, हे म्हणजे निळा, आकाशी, गोल्डन, जांभळा आणि हिरवा. या मोराच्या मोरपंखामध्ये जेवढे कलर असतात ते सगळे कलर यूज करून मी या डिझाईनमध्ये मोरपंख कसं बनवायचं ते दाखवणार आहे तुम्हाला. 4-प्लायची ऊल आहे, पण मला हे पूर्ण प्रॉपर टाईट पाहिजे म्हणून मी ही छोटी एकदम बारीक सुई घेतलेली आहे. जी 14 नंबरची असते आणि MM मध्ये काउंट करायला गेलं तर ही 2.5 MMची सुई आहे. चला तर आपण बनवायला स्टार्ट करू मोरपंख. त्यासाठी सर्वप्रथम मी ब्लू कलर घेणार आहे, जो हा आतमधला कलर आहे. आपल्याला सर्कलनेच डिझाईन बनवायची आहे तर सर्कलसाठी मी पहिला ब्लू कलर यूज केला आहे. ब्लू कलर यूज करते. ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे मॅजिक लूपने सुरुवात करणार आहे. मॅजिक लूप कसा घ्यायचा दाखवते. दोन बोटावर घेऊन हे हा दोरा क्रॉस पकडणार आहे मी. आणि पहिला जो दोरा घेतलेला आहे गुंडाळून त्याच्यातून सुई घालून मी हे वरती खेचून घेणार आहे. हे झालेलं आहे आपलं रेडी मॅजिक लूप. सुरुवात 3 चेनने करून नंतर आपण खांब घालणार आहोत. 3 चेन हा आपला पहिला खांब असेल. 1, 2, 3 ही अशी 3 चेनने सुरुवात केलेली आहे. हा आपला पहिला खांब रेडी झालेला आहे. आता असे आपल्याला टोटल अजून 5, टोटल 6 खांब घालायचे आहेत. मग एक खांब 3 चेनचा झाल्याने आपल्याला 5 खांब अजून घालून घ्यायचे आहेत. आणि हे डबल खांब घालणार आहे. त्यासाठी दोऱ्याचा वेढा घेतला, सर्कलमधनं दोरा खेचून घेऊन 3 लूप रेडी झाले. 3 चे 2 केले आणि 2 चा 1. हा झाला आपला दुसरा खांब. अजून 4 खांब घालून घेणार, म्हणजे टोटल 6 खांब आपले होणार आहेत. तिसरा खांब, चौथा खांब, पाच आणि 6. हे पहा, ह्या पद्धतीने आपले 6 काम रेडी झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 6 काम रेडी झालेले आहेत. आता आपल्याला पुढचे 3 कामे डबल ट्रिबल क्रोशेट घालायचे. 3 खांब म्हणजे डबल ट्रिबल क्रोशेट म्हणजे कसे, 2 वेळा दोऱ्याचा वेढा घेतला, मॅजिक लूपमधनं दोरा खेचून घेतला. आता इथे 4 लूप तयार झाले. 4 चे 3, 3 चे 2 चुकला, पुन्हा एकदा घालून दाखवते. 2 वेळा दोऱ्याचा वेढा घेतला, मॅजिक लूपमधनं एकदा दोरा खेचून घेतला. 4 लूप झाले. 4 चे 3, 3 चे 2 आणि 2 चा 1. हा झाला आपला डबल ट्रिपल क्रोशे. असे आपल्याला अजून 2 घालायचे, 3 घालायचे टोटल. तर पहिला घातला आहे आपण, अजून 2 डबल ट्रिपल क्रोशे घालणार. दुसरा डबल ट्रिपल क्रोशे झाला आपला. आणि आता अजून एक घालायचा आहे, जो तिसरा असेल. 3 डबल ट्रिपल क्रोशे, 3 डबल ट्रिपल क्रोशे आपले घालून झालेले आहेत. आता आपल्याला पुन्हा 6 डबल खांब घालायचे. डबल ट्रिबल खांब 3 घातले आपण, ज्याला डबल ट्रिबल क्रोशे म्हणतात. आता आपण 6 डबल खांब घालणार. त्यासाठी दोऱ्याचा वेढा एकदाच घ्यायचा आहे. लूपमधनं दोरा काढून घ्यायचा आहे. 3 चे 2 आणि 2 चा 1 हा पहिला खांब झाला आपला डबल. आता दुसरा घालणार आहे मी. 2, 3, 3 झाले. 4 आणि
चार पाँच, एक दो तीन चार पाँच, एक दोन तीन चार पाँच सहा, त्यानंतर हे तीन डबल ट्रिपल क्वेश्चन, त्याच्यानंतर हे पाच झाले, त्याने हा सहावा. हे बापरे एवढे सहा डबल काम घालून झालेले आहेत. आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये जसा इथे स्काय ब्लू कलर दिसतो तो स्काय ब्लू कलरचा दोरा घ्यायचा आहे आणि जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मी दोरा घेतला, नॉट सिक्युअर नॉट बांधली आणि या हा जो लूपचा वरचा भाग आहे तिथेच मी हा दोरा घेणार आहे. हा जो खांब आहे शेवटचा खांब आणि हा खेचून घेणार आहे, म्हणजे आपल्याकडे स्काय ब्लू कलरचा लूपवरती रेडी झालेला आहे. हा दोरा खेचून टाईट करून घेणार आहे आणि हा ह्या दोऱ्याने सुरुवात करणार आहे मी. एक खांब घालून घेते. आता आपल्याला टोटल सहा डबल खांब घालायचे आहेत ह्या कलरचे. दोऱ्याचा वेढा घेतला, खेचून घेतला, तीन तीनाचे दोन आणि दोनाचा एक, आपला पहिला खांब तयार झाला. असे पाच अजून खांब घालायचे आहेत पण त्याआधी मी हा दोरा जो आहे तो हा कट करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये गाठ बांधून पुढचे पाच खांब राहिले आहेत ते घालून घेणार आहे. एक दुसरा झाला तीस, तीन चार एक दोन तीन चार पाच. आता हा लास्ट सहावा खांब आपल्याला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. हे पा अशा पद्धतीने आपले सहा खांब रेडी झालेले आहेत. आता मी हा जो मॅजिक लूपचा दोरा आहे जो तो खेचून घेऊन हे पूर्ण घट्ट करून घेणार आहे. त्याच्यासाठी आधी ही पहिले जे तीन चेनचा साखळा एक खांब बांधलेला आहे तीन साखळ्यांचा, त्याच्या तिसऱ्या साखळीवरती मी दोरा घालून हे सर्कल कम्प्लीट करून घेणार आहे. हे पा अशा पद्धतीने आणि मॅजिक लूपचा दोरा ओढून हे पूर्णपणे घट्ट करून घेणार आहे, म्हणजे आपल्याकडे अशी डिझाईन रेडी होईल. कारण आपण इथे डबल ट्रिपल खांब घातलेत त्यामुळे असा हा मोर पंख निमवता तयार होणार आहे. हे पा अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे. त्याच्या पुढच्या सर्कलपासून प्रत्येक खांबावरती दोन दोन सिंगल खांब घालणार आहे. हा आपला पहिला सिंगल खांब झाला, तसाच अजून एक घालणार आहे, हा आपला दुसरा सिंगल खांब झाला. अशा पद्धतीने प्रत्येक खांबावरती मी दोन दोन सिंगल खांब घालत जाणार आहे. सेम दोऱ्याने, दोरा चेंज केलेला नाही आहे आपण. एक राऊंड पूर्णपणे ह्या दोऱ्याचं होणार आहे. इथपर्यंत आपण प्रत्येक दोऱ्याने सिंगल खांब घालून घेणार आहोत. प्रत्येक खांबावरती दोन दोन सिंगल खांब घालून घेणार आहोत.
काय शेवटचे दोन खांब राहिलेले आहेत त्याच्यावरती पण आपण दोन दोन सिंगल खांब घालून घेतोय. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण राऊंड झालेलं आहे. आता हा जो इथला पहिला खांब आहे जो डबल खांब आपण स्काय ब्लू कलरमध्ये घेतला आहे त्या डबल खांबमध्ये आपण सुई टाकून सरकता टाका घालून घेऊन हे सर्कल कंप्लीट करून घेणार आहे. एक नॉट घेऊन दोरा कट करून घेणार आहे. हे पहा असं दोरा कट करून दोरा कट करून घ्या आहे. अशा पद्धतीने आपला स्काय ब्लू कलरचा सुद्धा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला गोल्डन कलर घ्यायचा आहे जो मी इथून सुरुवात करणार आहे. त्यासाठी हा गोल्डन कलर आहे, मॅजिक नॉट घालते. आता मी इथे जिथून सिंगल काम सुरू केले आहेत त्या सिंगल कामच्या इथे मी दोरा टाकून हे खेचून घेणार आहे आणि सरकता टाका घालून घेणार आहे. एक फक्त सरकता टाका अशा पद्धतीने हा सरकता टाका टाकला आहे. आता आपल्याला प्रत्येक खांबावरती एक एक खांब आता हा आकार असा निमूता येण्यासाठी आपण सिंगल खांब हाफ डबल खांब डबल खांब डबल ट्रिपल खांब असे लाईनमध्ये करत येणार आहे. ते कसे करणार आहे मी डिझाईन तुम्हाला दाखवते. सुरुवात आपण इथून करूया. पहिले पाच सिंगल खांब पाच रो पाच व खांबावरती घालून घेणार आहे. प्रत्येक खांबावरती पाच असे पाच सिंगल खांब घालणार आहे. हा पहिला सिंगल खांब झाला. अगदी बाजूच्या सिंगल खांबाने सुरुवात केली आपण. हा पहिला दुसरा दोन तीन चार आणि पाच पाच खांबांवरती पाच सिंगल खांब घालून घेतलेले आहेत आपण. आता त्याच्या पुढचा सहावा जो खांब आहे त्या खांबावरती आपल्याला एकाच खांबावरती दोन सिंगल खांब एकत्र करून घ्यायचे. सहाव्या खांबावरती मी दोन सिंगल खांब करणार आहे एकत्र. त्याच खांबावरती पुन्हा डबल सिंगल खांब म्हणजे पाच खांबांवरती पाच सिंगल खांब आणि सहाव्या खांबावरती दोन सिंगल खांब घातलेले आहेत. त्याच्या पुढच्या दोन खांबांवरती मी दोन एक एक हाफ डीसी घालणार आहे. हाफ डबल खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला खांबावरनं मॅजिक लूप खांबावरनं दोरा खेचून घेतला म्हणजे टोटल तीन लूप आले आपले सुईवरती. तीनातनं एकावेळी एकदम बाहेर काढला म्हणजे हा झाला आपला हाफ डबल काम. त्याच्या पुढच्या खांबावरती सुद्धा मी एक हाफ डबल काम घालणार आहे म्हणजे पाच सिंगल काम. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या सहाव्या खांबावरती दोन सिंगल काम एकावेळी आणि त्याच्या पुढच्या एक एक पुढच्या दोन खांबांवरती एक एक हाफ डबल खांब घातलेले आहेत. त्याच्या पुढच्या दोन खांबावर आपण हाफ दोन पुढच्या दोन खांबावरती आपण डबल खांब घालून घेणार आहे. डबल खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन खेचून दोऱ्याचा वेढा घेतला तीन लूपमधल्या तीनाच्या दोन केले आणि दोनाचा एक आपला हाफ डबल खांब. त्याच्या पुढच्या खांबावरती सुद्धा हाफ डबल खांबच घेणार आहोत. डबल खांब आपला घालून झालेला आहे हे पहा. आता आपण पुढच्या तीन खांबांवरती ट्रिपल खांब घालणार आहे. ट्रिपल खांबसाठी दोना दोन वेळा दोऱ्याचा वेढा मॅजिक चार लूप झाले चार चाराचे तीन तीनाचे दोन आणि दोनाचा एक
हा ट्रिपल ट्रिपल काम झाला, पहिला झाला आहे. आता पुढच्या वेळी अजून पुढच्या दोन कामांवरती दोन डबल ट्रिपल सॉरी ट्रिपल काम काढून घेणार आहे. डबल ट्रिपल नाही, डबल काम नाही, ट्रिपल काम घालायचं आहे. त्यासाठी दोन वेळा दोऱ्याचा वेढा घातला घेतला, खांबावरनं लूप काढले, चार लूप मंद, चाराचे तीन, तीनाचे दोन आणि दोनाचा एक, दोन झाले. आता तिसरा घालते, तिसरा डबल सॉरी तिसरा ट्रिपल खांब रेडी झालेला आहे. आणि ही आपली अशी ही अर्धी बाजू आपली रेडी झालेली आहे. आता हा जो टोकाचा हा मधला खांब आहे शेवट, त्याच इथे पण ते टोकाचाच खांब येतो आहे. त्या टोकाच्या खांबावरती सेम ह्या एका खांबावरती आपण दोन वेळा डबल ट्रिपल खांब घालणार आहे. डबल ट्रिपल खांब म्हणजे तीन वेळा दोऱ्याचा वेढा, खांबावरनं दोऱ्याचा लूप काढून टोटल पाच लूप झाले आहेत आपले. पाचाचे चार करायचे म्हणजे दोनतून काढायचे, ह्या दोन लूपमधनं पुन्हा काढायचे, चाराचे तीन झाले, पुढच्या वेळी दोन लूपमधनं काढायचे, तीनाचे दोन झाले आणि दोनाचा एक. त्याच खांबावरती आपल्याला परत तीन वेळा डबल दोऱ्याचा वेढा घेऊन डबल ट्रिपल खांब ज्याला म्हणतो तो करायचा आहे. पाचाचे चार, चाराचे तीन, तीनाचे दोन, दोनाचा एक. हे पा हे आपलं पॉइंट टोक जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता त्याची ह्याची ही जी विरुद्ध बाजू आहे दुसरी, ते सेम जसं इकडे ह्या साईडला घेतलेलं आहे तसंच असं उतरत जायचं आहे सेम. कारण ह्याच्या आधी आपण तीन डबल ट्रिपल खांब सॉरी ट्रिपल खांब घेतलेत. हे डबल ट्रिपल खांब एका खांबामध्ये दोन डबल ट्रिपल घेतलेत, त्याच्या आधी आपण तीन ट्रिपल घेतलेत ट्रिपल खांब. नंतर हा डबल खांब, दोन डबल खांब, दोन हाफ डबल खांब, असंच असं मी या साईडला पण तसंच करत जाणार आहे. तर आपण सर्वप्रथम ट्रिपल खांब घ्यायचं आहे, म्हणजे दोन वेळा दोऱ्याचा वेढा घेऊन लूप काढायचे, मग चाराचे तीन, तीनाचे दोन आणि दोनाचा एक. असे अजून दोन पुढच्या दोन खांबावर दोन डबल दोन खांबावरती अजून पुढच्या दोन ट्रिपल खांब घालणार आहे. एक एक असा करून हा दुसरा ट्रिपल खांब झाला आणि हा पुढच्या खांबावरचा तिसरा झाला. इकडे तीन ट्रिपल खांबच्या आधी आपण दोन वेळा डबल खांब घेतलेले आहेत दोन खांबांवरती एक एक असा. मग त्या पद्धतीने मी इथे आता डबल खांब घेणार आहे. डबल खांब म्हणजे एकदाच दोऱ्याचा वेढा, दोन तीनाचे दोन आणि दोनाचा एक. पुढच्या खांबावरती सुद्धा सेम एक डबल खांब, दोन डबल खांब ऑलरेडी झालेले आहेत आपले. आता दोन हाफ डबल खांब घालायचे आहेत जसे हे इथे घातलेले आहेत ते. दोन हाफ डबल खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन लूपमधनं काढायचे आणि तिन्ही लूपमधनं एका वेळी काढायचे आहे आपल्याला बाहेर. अजून एक घेणार आहे पुढच्या खांबावरती. चालेल, आता ह्या त्याच्या पुढचा खांब जो आहे जसा इथे हा ह्या पाच खांबांच्या इथे सहावा, तिथे आपण दोन सिंगल खांब एका खांबामध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे इथेसुद्धा आपण दोन सिंगल खांब एका खांबामध्ये घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन सिंगल खांब एका खांबामध्ये घेतले. आता पुढच्या प्रत्येक खांबावरती इथपर्यंत येऊन आपल्याला सिंगल खांब घालत जायचं आहे आणि इथे हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर आता पुढच्या प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब करत जाते मी. सिंगल काम करता करता हे एक्स्ट्रा जे दोरे आलेले आहेत ते पण मी त्यामध्ये घेऊन टाकते.
आणि इथे जिथे आपण स्लिप नॉट घातलेली होती तिथे दोरा टाकून मी हे सर्कल कंप्लीट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने आपला हे सर्कल रेडी झालेला आहे। एक चेन घेऊन दोरा खेचून घेऊन कट करून घेणार आहे म्हणजे आपलं गोल्डन कलरचं काम झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने ही याचा शेप पण आलेला आहे आणि आपला हे सर्कलसुद्धा कंप्लीट झालेला आहे। ते एक नॉट घालून सिक्युअर करून घेणार आहे आणि नेक्स्ट जो आपण दोरा घेणार तेव्हा हे सगळं त्याच्यामध्ये हाईड करत जाणार आहे। पुढचा आहे जांभळा कलर पर्पल। सेकंड लास्ट राऊंड आहे आणि लास्ट राऊंड आपलं ग्रीन कलरचं असेल। हे राऊंड फक्त सिंगल खांबचं असेल। प्रत्येक खांबामध्ये एक एक सिंगल खांब आणि इथे जो आपण डबल ट्रिपल खांब घेतलेला आहे इथे जे टोक आहे या टोकाच्या इथे फक्त दोन सिंगल खांब एक चेन दोन सिंगल खांब घालायचं आहे। बाकी प्रत्येक खांबामध्ये आपण एक एक सिंगल खांब घालत जाणार आहोत। चला तर आपण पाहूया कसा सिंगल खांब घालायचा आहे। हे पहा आपण इथून सुरुवात करतो आहे। कुठूनही सुरुवात केली तरी चालते कारण फक्त इथे एकाच ठिकाणी आपल्याला चेंज करायचं आहे बाकी सगळीकडे सेम आहे। तसा प्रत्येक खांबावरती एक एक सिंगल खांब मी घालत जाते। अशा पद्धतीने प्रत्येक खांबावरती मी एक एक सिंगल खांब घालून घेणार आहे। ते नॉट घेतलेली आहे त्यामुळे हे जरा टाईट येत आहे।
सिंगल खांब प्रत्येक खांबावरती घेतलेले आहे, आणि आता जे आपण हे एका खांबामध्ये डबल ट्रिपल खांब घेतलेले आहेत दोन्ही, त्यांचा जो वरचा जो हा खांब आहे मधली गॅप, त्या गॅपमध्ये दोन डबल खांब एक चेन दोन डबल खांब सॉरी दोन सिंगल खांब एक चेन दोन सिंगल खांब असं टोटल चार सिंगल खांब आणि एक चेन घेणार आहे। दोन सिंगल खांब झालेत, एक चेन घेतली आणि दोन सिंगल खांब त्याच खांबावरती घालून घेणार आहे। अशा पद्धतीने हे बघा, म्हणजे हे आपलं टोक रेडी झालेलं आहे। या खांबामध्ये मी दोन सिंगल खांब एक चेन दोन सिंगल खांब घेतलेले आहे। आता पूर्ण प्रत्येक खांबावरती इथे सगळीकडे सिंगल खांब करत जाणार आहे। मी उरलेल्या सगळ्या खांबांवरती एक एक सिंगल खांब करत जाणार आहे मी, म्हणजे हे आपलं जांभळ्या कलरचं सर्कल राऊंड पूर्ण होणार आहे। प्रत्येक खांबावरती एक एक आपण सिंगल खांब घातला आहे आता, आणि पहिला जो सिंगल खांब घातलेला तिथे दोरा टाकून सरक त्या टाका घालून घेणार आहे स्लिप नॉट। अशा पद्धतीने हे आपलं सर्कल रेडी झालेलं आहे। आता आपल्याला शेवटची लाईन म्हणजेच हिरवा दोरा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला पिकॉटने अशी डिझाईन पण काढायची आहे। मी दाखवते तुम्हाला, त्यासाठी हिरवा दोरा घेतला आहे मी, सेक्युअर नॉट करून घेतले। त्या पहिल्या हुकमध्येच मी पण कुठेही घेऊ शकतो। इथे आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे पहिल्या टाक्यावरती, त्यासाठी मी सुईमध्ये टाकणार आहे हा लूप आणि त्यानंतर या चेनमध्ये टाकून इथून लूप खेचून घेणार आहे, म्हणजे आपला पहिला टाका पहिला खांब रेडी होईल। हा सिंगल खांब झालेला आहे, त्याच्या पुढच्या खांबावरती आपण एक सिंगल खांब करायचं आहे आणि तीन चेनचा पिकोट, त्यासाठी एक दोन आणि तीन तीन चेन घेतल्या आणि जो सिंगल खांब घेतलेला आहे आपण पहिलावाला त्याच्या ज्या या दोन लाईन आहेत त्या लाईनमधून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि सिंगल खांबने हा पिकॉट बंद करायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्याशी डिझाईन रेडी झाली, सिंगल खांब झालेलं आहे। त्याच्या पुढच्या खांबावरती सिंगल खांब आणि पिकॉट एक दोन तीन तीन चेन, त्या खांबाच्या ज्या दोन लाईन आहेत एक चेनची आणि एक खांबाची त्या लाईनमधनं क्रोशे हुक काढून लूप घ्यायचा आहे आणि त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचं आहे सिंगल खांबसारखं आणि पुढच्या खांबावरती एक सिंगल खांब, म्हणजे दोन खांबावरती डिझाईन रेडी होते आपली। एक सिंगल खांब, त्याच्या पुढे एक सिंगल खांब, तीन चेनचा पिकोट आणि पुढच्या खांबावरती पुन्हा सिंगल खांब, परत सिंगल खांब, तीन चेनचा पिकोट, सिंगल खांब, अशी असं आहे आपलं डिझाईन आहे। ते पूर्ण पाण्याच्या भोवती आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे। पुढे आता मी सिंगल खांब घेणार आणि तीन चेनचा पिकोट घेणार।
जो खांब घातला आहे त्यासाठी त्या खांबाच्या दोन्ही दोन जे लोप आहेत त्याच्यातून दोरा खेचून घेतला आहे आणि इथे काम कंप्लीट करून घेतलं आहे. पुढे एक काम, सिंगल काम, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. मी आता हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण राऊंड कंप्लीट केलेलं आहे. आता हा जो पहिला सिंगल काम घातलेला आहे त्याच्यामध्ये मी दोरा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहे आणि एक चेन घेऊन दोरा खेचून हे नॉट सिक्युअर करून घेणार आहे. दोरा कट करून घेते आणि उरलेला दोरा आपण त्याच्या साह्याने हाईड करून टाकणार आहे. अशा पद्धतीने हा मागे हाईड करून टाकणार आहे आपण आणि अशा पद्धतीने हे आपलं रेडी झालेलं आहे. मोराच्या केसाचं डिझाईन. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.